आज आपण बघणार आहोत चमचमीत तिखट असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं। मुंबई किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, खालच्या रेड सबस्क्राईब आयकॉनवर क्लिक करा आणि नंतर बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन तुम्ही ते व्हिडिओज मिस नाही करणार। तर आज आपण बघूया चमचमीत असं वांग्याचं भरीत आणि तेही मातीच्या भांड्यामध्ये कसं बनवायचं ते। माझ्याकडे एक जाळी आहे, ती मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे लाल होईपर्यंत, नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर वांगी भाजू शकता। आणि दोन गावठी वांगी मी घेतली आहेत, काळ्या पाठीची वांगीसुद्धा चालतात भरीत करण्यासाठी। आणि या वांग्यांवर मी काट्याने टोचे मारून घेते आहे, थोडे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित टोचे मारून घ्यायचे म्हणजे वांगी आतपर्यंत शिजतील। आणि ब्रशने थोडंसं तेल लावून घेऊया वरती म्हणजे ती छान खरपूस भाजली जातील। तेल लावून झाल्यानंतर ही आपण जाळीवर ठेवूया आणि व्यवस्थित एकदम काळसर होईपर्यंत भाजून घेऊया। छान अशी मऊ होतात आणि बाहेरून काळी होतात म्हणजे आपल्याला कळतं की ती भाजली गेली आहेत व्यवस्थित। आता थोडीशी गार झाल्यानंतर आपण याची सगळी सालं काढून घेऊया वांग्याची। थोडीशी राहिली तरी चालतात, त्याची टेस्ट खूपच चांगली लागते। आणि काट्यानेच आपण ते भाजलेली वांगी मॅश करून घेऊया। व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत, जाडं जाडं भाग नाही राहिला पाहिजे, नाहीतर मग त्याची चव चांगली नाही लागत। स्पेशली देठाकडचा भाग असतो तो थोडा जाडा असतो, तो आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे। वांगी आता मॅश करून झाली आहेत आपली। मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल गरम करायला आपण ठेवलं आहे। तेल छान तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया, थोडंसं जिरं घालूया, थोडीशी चिमूटभर हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करूया। फोडणी चांगली तडतडल्यावर त्याच्यामध्ये दोन मीडियम साईजचे कापलेले कांदे आहेत माझ्याकडे, ते आपण टाकूया। आणि छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे कांदे परतून घ्यायचे आहेत। कांदे लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मी लसणीची पेस्ट टाकते आहे आणि एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट। आणि ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण मिरचीची पेस्ट। नंतर परत एकदा चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेजिरे पावडर, हे टाकून पुन्हा एकदा परतून घेऊया आपण। छान व्यवस्थित मसाल्याला तेल सुटलं की आपण मॅश केलेली वांगी त्याच्यामध्ये टाकूया। वांगी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत, परतून घ्यायची आहेत, जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित लागला जाईल। नंतर चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता झाकून साधारणपणे एक 5 मिनटं आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया।